वळूया पुढच्या बातमीकडे. संभाजीराजे छत्रपती मागासवर्गीय आयोगासोबतच्या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आयोगासोबतच्या भेटीला महत्व प्राप्त झाले. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे. मागासवर्गीय आयोगाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी यांच्याकडून. प्रदीप, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आता थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे. शताब्दी बरोबर अगदी थोड्याच वेळात राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक जी आहे ती पार पडते. अध्यक्ष आनंद देऊरकर त्याचबरोबर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हे बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय की अध्यक्षांकडून या ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंचा सत्कार केला जातोय. मात्र आज मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक जी आहे ती अत्यंत महत्वाची मानली जाते. बैठकीसाठी 10 सदस्यांनी अध्यक्ष बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. मराठा समाज मागासले आहे का याची चाचपणी जी आहे ती खरंच आजच्या बैठकीमध्ये केली जाणार आहे. मात्र आजची बैठक जी आहे ती अतिशय महत्वाची म्हणावी लागेल. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्य मागासवर्गीय आयोगाला जे निर्देश दिलेले होते ते म्हणजे मराठा समाज मागासलेला आहे का ते सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगानं कार्यवाही जी आहे ती सुरू करावी. आणि त्यानुसार राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. अध्यक्ष आनंद देऊरकर त्याचबरोबर 10 सदस्य जे आहेत ते बैठकीसाठी उपस्थित आहेत. छत्रपती संभाजीराजे हे सुद्धा राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट घेत आहेत आणि निवेदन जे आहे ते राज्य मागासवर्गीय आयोगाला देणार आहेत. लवकरात लवकर कार्यवाही व्हावी आणि मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं राज्य मागासवर्गीय आयोगाला या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी.